उन्हाळा सुरू झाला की जेवणामध्ये साधे आणि हलके पदार्थ खायला आवडतात. खूप मसालेदार किंवा खूप फोडणी दिलेले पदार्थ अजिबात आवडत नाहीत. म्हणून आज आपण मऊसूत भातावर हे साधं सिंपल असं तडका वरण आणि गरमागरम डाळ भातावर ही मस्त तुपाची धार असं साधं आणि सिंपल जेवण बनवलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला अगदी साधं काहीतरी खावं असं वाटतं, नाही का? फोडणीचं वरण नको, सांबार नको, खूप सारे मसाले असलेले पदार्थ नको. म्हणून आज आपण अगदी साधं सिंपल असं वरण बनवलेलं आहे, ज्याला तडका वरण आपण म्हटलेलं आहे. तर रेसिपी कशी आहे पटकन सुरू करूया. तर इथे मी तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ तीनही डाळी एकत्र मिक्स करून कुकरमध्ये उकडून घेतलेल्या आहेत. आता रवीने ही डाळ चांगली घोटून घ्यायची आहे. असं केल्यामुळे डाळ चांगली बारीक होईल आणि डाळीला थिकनेस चांगला येईल. सगळी डाळ चांगली घोटून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. थोडंसं गरम पाणी घालूया म्हणजे डाळ थोडीशी पातळ होईल. डाळीमध्ये पाणी आणि मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ही डाळ आपण साईडला ठेवून द्यायची आहे आणि तडका वाटी गरम करायची. यामध्ये 2 चमचे तूप घालायचं, 1/2 चमचा मोहरी, बारीक ठेचलेला लसूण किंवा बारीक चिरलेला लसूण 1 चमचा. आता हे तूप चांगलं गरम झालेलं आहे म्हणून तडका वाटी खाली उतरून घ्यायची. 1/2 चमचा जिरं, 1 सुखी लाल मिरची घालायची. यामध्ये 1/2 चमचा हिंग घालायचा आहे, 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. तडका मस्त गरम आहे. आता हा चुरचुरीत तडका या डाळीवर आपल्याला घालून घ्यायचा आहे. तडका डाळीवर घातल्यानंतर यावर लगेचच झाकण लावायचं, म्हणजे वाफ जी आहे तडक्याशी ती डाळीमध्ये चांगली मुरली जाईल. आणि 1-3-4 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आहे. तडका मस्त बसलेला आहे डाळीला. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि छान असा दाटसरपणासुद्धा आलेला आहे डाळीला आणि आपलं जे तडका वरण आहे ते तयार झालेलं आहे. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट हे तडका वरण तयार होतं, त्यामुळे घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही अशा प्रकारचं हे वरण बनवू शकता. आता काय करायचं, अशा वरणाला मऊसूत भात लागतो. नेहमीचा भात असतो ना, त्यापेक्षा थोडासा मऊ भात बनवायचा. आणि आज मी चवळीची उसळ बनवलेली होती, त्यामुळे चवळीची उसळ मी ताटात घेणार आहे. आता सोबतच थोडासा कांदा घेऊया, म्हणजे जेवणाला अजून मजा येईल. आणि आता या मऊसूत भातावर आपण जे तडका वरण तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि वरून मस्त तुपाची धार गरमागरम या डाळ भातासोबत. वरून तुपाची धार म्हणजे सोने पे सुहागा. तर तयार आहे आपलं साधं सिंपल तडका वरणाचं जेवण. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडणार आहे. आय होप आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडलेली असणार. आणि रेसिपी कशी झालेली आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मग अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करा. आपण भेटूया अशा नवीन रेसिपीसहित नवीन भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.